हवामानामुळे खरं पाहायला गेलं तर कोणत्या पिकावर काय परिणाम होतील ते सांगता येत नाही. एक दुसरं, जर काही थोडंफार सांगता येत असलं तरी नेमकं त्या पिकावर काय परिणाम होईल हे सांगणं कठीण, कारण ती परिस्थिती आजपर्यंत आलेली नाही. म्हणजे कांदा आपण घेऊ, यावर्षी जो आपला याचा म्हणजे कांदा असतो ना, हिवाळी नाही आपला दुसरा खरीप, खरीपचा जो कांदा असतो तो फार चांगला आला. पाऊस कमी पडला म्हणून, पाऊस कमी पडला म्हणून कांदा चांगला, कारण खरीपामध्ये पाऊस पडत असतो तो त्याच्यामुळे तो धुतला जातो, त्यातला निम्मे जातो, त्याच्यामध्ये नुकसान होतं, त्याच्यावर आणखी रोगराई पडते. आणि यावेळेला पाऊसच पडला नाही, त्याच्याजवळ पाणी होतं, त्याने ते पाणी दिलं आणि त्याचा कांदा चांगला झाला. विचार करा, उलट झाला ना. आता त्याच्यासमोर दुसरं पीक जे पावसाळी पीक होतं परंतु आपल्याला आपण आणू शकलो नाही, कॉटन. म्हणजे आपल्याला एक कापूस हा 15 क्विंटलच्या ऐवजी 11 क्विंटल आला, 10 क्विंटल आला. म्हणजे एकच हवामानातला बदल वेगवेगळ्या पिकांवर अशा रीतीने बदल होतो. त्याच्यामुळे तुम्हाला नेमकं हे सांगणं की हे केळीचं हे होईल, बटाट्याला ते होईल, पण ते तसं इंडिपेंडेंटली झालं तर दुसरी गोष्ट की हवामानातला बदल हा काही सगळ्या ठिकाणी सारखा होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणजे जो जळगावमध्ये झाला, म्हणजे मला आता म्हणजे माझी झोप उडवणारी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मागच्याही वेळा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडला, त्याच्या आधीही तो कमी पडला आणि आता तर 62 वर्षात जेवढा कमी पडला नाही तेवढा 360 mm 350 mm पाऊस आपल्याकडे पडला जळगावमध्ये. म्हणजे माझ्या मनामध्ये एक मोठी शंका अशी निर्माण व्हायला लागली की आपण हळूहळू ब्लॅक झोनकडे जातोय का, डार्क झोन आणि त्याच्यामुळे मोठा प्रश्न आहे. इथं रोजगार एवढा उपलब्ध केलेला आहे, ते आपण 3000 कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे आणि इथं जर पाणी नसलं तर आपण काय करू? म्हणून तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जे अजून लोकांना माहित नाही. तर मी आपल्या मध्य प्रदेशमध्ये जाऊन 300 एकर जमीन तिथे नर्मदेच्या काठावर घ्यायचा विचार करतो, घेतली पाहिजे. नाही तर ऐन वेळेला एवढे लोक कुठे जाणार, माणसं कुठे जाणार, फॅक्टरीचं काय होणार सगळं विचारा ना. पण त्याची तयारी तर करून ठेवा, ते करून आणि उद्या ते, म्हणून आपण ती तयारी करून ठेवायची विचार करतो आणि तशी तयारी करणं गरजेचं आहे. मग आता जे होणारे पीक आहेत ते होणार नाही, जे न होणारे आहेत ते होतील, जे चांगले होतील त्याच्यावर एक मार्ग आहे. त्याला जर स्थायी भाव आपल्याला द्यायचा असेल ना, तर आपण जे आपण बी बियाणं आहे किंवा रोपं आहेत ती रोपं सुधारितच दिली पाहिजे, जेणेकरून हवामानामध्ये जरी बदल झाला तरी त्याच्या उत्पादनावर तेवढा परिणाम होणार नाही. अशा जाती आपल्याला शोधून टाकणं गरजेचं, विकसित करावं लागणं गरजेचं आहे, करतोय आपण. आता म्हणजे समजा केळी पूर्वी 18 महिन्यात एक पीक येत, आता आपण ते 10 महिन्यावर आणलंय, म्हणजे 30 महिन्यामध्ये 3 पीक येतात बरोबर. तर आता माझा प्रयत्न हा झाला की 9 महिन्यामध्ये एकच आता झालं पाहिजे. 9 महिन्यामध्ये झालं ना तर हा जो उन्हाळा एवढा असतो हा उन्हाळा टळून जाईल आणि मग केळीचं पीक चांगलं होईल. पण आपल्याला जर हे शक्य नसेल तर मग हे होणारे बदल जे आहे ते आणखी आपल्या उराशी बसतील. त्याच्यामुळे चांगलं बी बियाणं निर्माण करणं जे अशा कंडिशनला सुद्धा बाधक होणार नाही अशा पद्धतीने बी बियाणं निर्माण करणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. बाकीचे सगळे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे पाणी सोडून कमी अधिक प्रमाणात पाणी, पण आता समजा थंडी खूपच पडली तर जो माझा रब्बीचा क्रॉप आहे म्हणजे समजा रब्बीचा क्रॉप म्हणजे आपलं गहू आहे हे आहे ते वगैरे टाकतो लावतो, हरभरा आहे हे आहे ते आहे ते चांगलं येतात. माझा कांदा सुद्धा फार चांगला येतो, पण मग तेवढी थंडी जास्ती झाली की दुसरी पिकं खराब होतात. त्याच्यामुळे तुम्ही जे विचारताय की बाबा याची जागा हा घेतली तर ते
याचं कसं होईल तसं नाही. आणि बटाट्याची जागा केळ घेऊ शकेल याच्याबद्दल माझ्या मनात तुला शंका नाही. कारण आजही सगळ्यात कमी भावात विकलं जाणारं पीक जर कोणतं असेल 6 रुपये असून सुद्धा किलो तर केळीच आहे. हो केळीच आहे. 40 रुपये किलोच्या खाली काहीच मिळत नाही. म्हणजे त्याच्यामुळे हे बाकी जे आहे हे काही चुकीचं नाही आहे आजच्या परिस्थितीत. पण जर पाऊसच कमी झाला किंवा पाणीच कमी झालं तर मात्र नाही इलाज आहे. कारण केळीला एक लक्षात घ्या की तुम्ही म्हणजे एक दिवस सुद्धा पाणी नसलं उन्हाळ्यामध्ये एक दिवस तर तुमचं 30% नुकसान आहे. आणि 3 दिवस पाणी नसलं तर तुम्ही सांगा 70% तुमचं संपलं. 5 दिवसामध्ये केळी नेस्तानभूत होते. म्हणजे एवढं ते सेन्सिटिव्ह टू इरिगेशन आहे. म्हणजे तसा उसही नाही. केळीमध्ये मात्र हे विशेष आहे. त्याच्यामुळे केळीला जर बटाट्याची जागा घ्यायची असेल, बटाटा खाली असतो केळी वर असते, त्याच्यामुळे बटाट्याची जागा घ्यायची असेल तर आपल्याला अशी एक व्हरायटी निर्माण करता आली पाहिजे की ड्राऊट सिच्युएशन आली की जिथे दुकाळ पडण्यासारखं आहे किंवा नाही दुकान ते 20 दिवस पाऊस लांबणीवर गेलाय तरी अशा स्थितीतही केळी उभी राहू शकेल असं वाण धुंडलं पाहिजे. तरच ते होऊ शकेल, नाही ते होणार नाही. तसं वाण धुंडत असताना या केळीमधून जेवढा आपल्याला उत्पन्न मिळतं तेवढं त्याच्यातून मिळालं सांगता येत नाही. त्याच्यामुळे निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय उद्योग किंवा शेती हे गणित जे आहे हे गणित साधणं फार कठीण आहे. कारण त्याला केवळ निसर्ग हा शत्रू नाही, निसर्ग हा एक शत्रू आहे. मानवाचा हस्तक्षेप आहे. मानवाचा हस्तक्षेप म्हणजे मानव म्हणण्यापेक्षाही शासनाचा हस्तक्षेप म्हणा तो जास्ती म्हणजे ते तर भयानकच आहे. जंगल तो आपलं मार्केट खाली बरोबर नाही. आज 1 रुपया त्याचे 4 होऊ शकतं, 10 रुपये त्याचे 1 रुपया होऊ शकतो आणि 1 रुपयाचे 100 रुपये होऊ शकतात, 80 रुपये होऊ शकतात, झालेले आहेत. मग अशा वेळेला तुम्ही सांगा की ज्याच्याजवळ भांडवलच नाही असा हा शेतकरी त्याने कसं उभगत राहील. म्हणजे शासनाला इन्शुरन्सच्या मार्फत म्हणजे आपल्या विम्याच्या मार्फत याचं काहीतरी शाश्वती द्यावी लागेल. नाहीतर या बदलत्या हवामानामध्ये आपण जर या शेतकऱ्याला एक योग्य प्रकारे आपण विमा आणू शकलो नाही तर जमणार नाही. पण आता विमा आणला त्यांनी 1-2-3 ठिकाणी आणला, 2-3 पिकाच्या बाबतीत आणला. पण मग शेतकरी एवढे खोटे क्लेम करतात की त्याच्यामुळे त्यांची ती स्कीम लॉसमध्ये 700 कोटी बंद करून टाकतात. दरवर्षी 400-500 कोटी रुपये 500-500 कोटी रुपये प्रोव्हाइड करतात आणि मग ते बंद करून टाकतात. तर आता म्हणजे पीक निहाय आणि पिकावर अवलंबून म्हणजे उत्पादनावर अवलंबून विमा न करता हे जे हवामानाचे वेगवेगळे घटक आहे याला आधारभूत धरून जर विमा केला तर मग त्याचं म्हणण्यासारखा केला. म्हणजे एवढा पाऊस आला तर आम्ही तुम्हाला काही देणार नाही, पण ह्याच्या कमी आला इतका कमी आला तर इतके देऊ, इतका जास्ती कमी आला तर इतके देऊ, 100% कमी आला किंवा दुष्काळी परिस्थिती आम्ही तुम्हाला पूर्ण देऊ. किंवा म्हणजे पाऊस हा एक फॅक्टर आहे किंवा मग हवामान म्हणजे ऊन फार जास्ती तापलं कमी तापलं म्हणजे थंडी आलीच नाही हे झालं तर आम्ही असं करू. असं सगळं गणित ते बसू शकत नाही असं नाही. इतरत्र ते बसवलेलं आहे परंतु आपल्याकडे तसं काही अजून घडलेलं नाही. आपल्याला म्हणजे असं वाटतं की बा शेतकऱ्याला आपण दिलं बाई काही हरकत नाही, शेतकऱ्याला किती दिलं ते कमीच पडणार आहे आणि शेतकरी फार त्रासातच आहे, आजही त्रासात आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 10% त्याचं जरी उत्पन्न वाढत असलं तरी 18% त्याचा खर्च आणि व्याज पैसा म्हणजे तो घेणारे लोन जे आहे आणि तो घेणारा कर्ज आहे त्याची वाढ होते. त्याच्यामुळे तो सातत्याने म्हणजे तिकडे जातो. त्याच्यामुळे त्याला जी काही मदत करता येईल ती जरूर केली पाहिजे. पण एक नक्की आहे की तुम्ही ती मदत करत असताना त्याचा प्रामाणिकपणा पणाला लावू नका आणि असंही समजून चालू नका की तो प्रामाणिकच आहे, असंही समजून चालू नका की तो अप्रामाणिक आहे. आपण त्याला काहीतरी फिजिकल टार्गेट देऊन त्याच्या बेसिसवर आपण हे काम करू असं जर आपण केलं तर विमा हा एक डी रिस्किंग फॅक्टर आहे.